राजीनामा मागे घेतला आता कामाला लागूया असं म्हणत शरद पवार यांनी बारामती मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये विरोध होताना दिसला. त्यानंतर हा विरोध लक्षात घेत त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भावना लक्षात घेत शरद पवार यांनी हा आपला निर्णय मागे घेतला, राजीनामा मागे घेतला. त्यानंतर ते बारामतीमध्ये पोहोचले होते. राजीनामा मागे घेतला आता कामाला लागूया असं म्हणत शरद पवारांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे. शरद पवारांचा बारामतीमध्ये इथे जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधलाय. राज्याची आणि देशावरील सुद्धा राष्ट्रवादाची जबाबदारी घेऊ शकते या दृष्टीने कामाला लागायचं असते. तर पहिल्यांदा अनेक वर्ष जबाबदारी मी घेतोय, मी स्वयं बाजूला राहिलं पाहिजे, नव्यांना संधी द्यायला पाहिजे आणि मी बाजूला हवं याचा अर्थ घरी बसलो नाही, लोकांच्या घरात लोकांचे प्रश्न सोडायला सहभागी होणं या सगळ्या गोष्टी. अजित